जय जय महाराष्ट्र के केलो मध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत सुस्वागतम। आपल्या सोबत आहेत आदरणीय लाडके तरुण तडफदार खासदार बुलढाणा जिल्ह्याचे प्रतापराव जाधव साहेब आपल्या सोबत आहेत। हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरेंचा जन्मदिवस आहे। बाळासाहेबांच्या सहवासामध्ये आपण वाढणार, मोठमोठ्या पदावर विराजमान झाला। आपल्या हृदयातले बाळासाहेब केकलोय दर्शकांना आपण या ठिकाणी सांगा। खरं म्हणजे मी 1986-87 पासून शिवसेनेच्या कामाला सुरुवात केली आणि बाळासाहेबांची पहिली तालुका पातळीवरली सभा 1989 मेहकर या ठिकाणी घेतली आणि तेव्हापासून तर बाळासाहेब हयात असेपर्यंत अनेकदा बाळासाहेबांच्या सोबत असण्याचा, त्यांचं ऐकण्याचा अनेकदा मला त्या ठिकाणी अनुभव आला। बाळासाहेबांचं व्यक्तिमत्व म्हणजे लहान मुलात बसलं तर लहान मुलासारखं आणि पुढे विचारवंतामध्ये बसले तर त्या विचारवंतापेक्षाही मोठं असे विचार, असंही बाळासाहेबांचं एक व्यक्तिमत्व होतं आणि खुल्या दिलाचा मन, अगदी आमच्यासोबत एक गप्पा मारताना अगदी मोकळ्या मनाचा। आणि मला एक बाळासाहेबांचा किस्सा आठवतो आणि तो आवर्जून मी आपल्याला या ठिकाणी सांगेन। 1995 या महाराष्ट्रामध्ये युतीचं सरकार आलं, मनोहर जोशी यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ आणि स्वर्गीय गोपीनाथजी मुंडेसाहेब यांनी उपमुख्यमंत्रीची शपथ त्या ठिकाणी घेतली आणि बाळासाहेबांनी आमच्या शिवसेनेच्या आमदारांची बैठक घेतली आणि बाळासाहेबांनी खणकावून त्या ठिकाणी सांगितलं की जे पहिल्यांदा आमदार झालेले आहे त्याला कोणालाही मी 5 वर्ष मंत्री करणार नाही, त्याने कोणी डेप्युटेशन आणू नये, शिवसेनेत डेप्युटेशन चालत नाही। आणि सगळे आम्ही ऐकत होतो आणि आदेशच शिवसेनेमध्ये चालत होते, त्यामुळे त्या आदेशाचं पालन आम्ही करत होतो। मग त्या पहिल्यांदा मनोहर जोशीच्या मंत्रिमंडळ मंडळामध्ये शिवसेनेच्या वतीनं जे मंत्री घेतले ते सगळे सेकंड टर्मवाले होते, म्हणजे जे 90 आमदार होते 95 परत निवडून आलेले होते। पण नंतरच्या 2.25 वर्षाच्या काळानंतर पहिल्यांदा निवडून येणारा मी एकमेव असा शिवसेनेतला आमदार होतो की मला त्यावेळेस क्रीडा आणि पाटबंधारे मंत्रीपद बाळासाहेबांनी मनोहर जोशींच्या मंत्रिमंडळामध्ये दिलं। आणि ज्यावेळेस मी मंत्री झाल्यानंतर बाळासाहेबांचे आशीर्वाद घ्यायला गेलो त्यावेळेस तिथे स्मिताताई ठाकरे होत्या, माँसाहेब तर काही राहिल्या नव्हत्या। त्या स्मिताताई ठाकरेला मी गेल्याबरोबर बसलो आणि त्यांनी एक शब्द विचारला, अरे स्मिता हा विदर्भाचा बदमाश आला म्हणे, यांचं औक्षण कर म्हणे। म्हणजे स्मिताताईने औक्षण केलं आणि स्मिताताईने विचारलं की हा मंत्री झाला तो तुमचा आशीर्वाद घ्यायला आला म्हणे साहेब, आणि तुम्ही याला बदमाश का म्हटलं? म्हणे हा बाळ ठाकरे कधी शब्द मोडत नाही, पण या बदमाशानं मला शब्द मोडायला भाग पाडलं की मी पहिल्यांदा आमदार होणाऱ्याला मंत्री करणार नाही असं म्हटलं होतं, पण याला मला करावं लागलं। तो गमतीचा तो एक किस्सा होता आणि प्रेम इतकं होतं की मी 1989 ज्यावेळेस तालुका खरेदी विक्री संघाची निवडणूक शिवसेनेच्या नावावर जिंकली, ज्यावेळेस बाळासाहेबांचा आशीर्वाद घ्यायला आम्ही सर्व 6 संचालक गेलो, 11 पैकी आम्ही 6 लोकच निवडणुकीत उभे केले शिवसेनेवर, 6 च्या 6 निवडून आले, मला अध्यक्ष केलं, आम्ही आशीर्वाद घ्यायला गेलो। त्यावेळेस स्वतः बाळासाहेबांनी स्वर्गीय आमच्या माँसाहेब मीनाताई ठाकरेंना सांगितलं हे आमचे शिवसेनेचे विदर्भातले वीर आले, यांचं औक्षण करा। म्हणजे इतकं दिलदार व्यक्तिमत्व, खुल्या दिलानं बोलणारं हे व्यक्तिमत्व, तुम्हालाही माहिती आहे की जाहीर सभेतून बाळासाहेब सांगायची भूमी वीर, म्हणजे असं कुठं लपून पोटात येईल आणि होटात येईल हे कधी त्यांचं नव्हतं, असं व्यक्तिमत्व। आणि आज त्यांचा जन्मदिवस निश्चितच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राच्या बाहेर सर्व हिंदुत्वप्रेमी आणि बाळासाहेबांना मानणारी लोकं अगदी मनापासून या ठिकाणी साजरा करत असतात आणि निश्चितच आमच्या जीवनामध्ये या हिंदुत्वाच्या विचारामध्ये बाळासाहेब नसल्याची खंत ही पण आम्हाला या निमित्ताने या ठिकाणी जाणवत असते। भाऊने या ठिकाणी आठवणीतले बाळासाहेबांचं सरसेनापतींबद्दल या ठिकाणी माहिती दिली।